आ गए। तो इनके लिए जरा सी देर के लिए मैं आ गया था अब आसमान में जो आ जाता ना समझना जरा सी देर के लिए मैं आ गया था अब ये शोर मच गया कि आफताब ढल गया। दोस्तों बेसिकली ये पार्टी मेन वैशाली दुमले मैडम तीसरा डोला पर हमारे प्यारे इलेक्शन ऑफिसर इनके लिए रखे गए थी। तीसरा डोला के बारे में सिर्फ इतना ही कहूंगा कि इलेक्शन तो होते ही रहे कुर्ला कोर्ट में, लेकिन जब से तीसरा डोला है इसने नई जान फूंक दी तो एक नया एक्साइटमेंट हर तरफ आने लगा। और याद है कि बाकी के बाहर वाले भी पूछने लगे कि इस तरह हमारे इसमें भी प्रोग्राम्स हो रहे हैं। और इस तरह का महत्व और ये रहता है कि अभी बहुत सारे वोटर्स रहते हैं तो बहुत सारे वोटर्स को रीच कर पाना आसान नहीं होता, तो तीसरा डोला इस तरह के चैनल के माध्यम से तो वो एकदम ईजी हो जाते हैं। तो वंस अगेन तीसरा डोला का मैं आभार मानूंगा और इनके बारे में किसी और को कुछ दोस्त बोलने हैं तो बोल सकते हैं। हमेशा तीसरा डोला के बारे में तीसरा डोला के बारे में हम आप बोल रहे हैं हमेशा तीसरा डोला के बारे में लगा समझते था। हां यादव जी, हां आरोग्य वैशाली दुबले घर चुकलो तरी काय भारतीय सदस्य आम दुसरा पासून तसेच मागच्या वेळी इलेक्शन ही लढलेले आणि चांगले ऍक्टिव्ह मेंबर आहेत, तर त्यांनी या इलेक्शन मध्ये वेगळी दिशा दाखवून दिली। ही दिशा ही उमेदवारांना कसं प्रोत्साहित करणं, उमेदवारांना कसं प्रोत्साहित करणं आणि उमेदवारांनी मतं वगैरे मागणे असेल कसं त्यांची मांडणी केली पाहिजे किंवा त्यांना काय अपेक्षा होतं मतदारांकडून हे त्यांना प्रक्षेपित केलं म्हणजे वोटरमध्ये प्रक्षेपित केलं। आणि मला असं कळलं की ही इथले घेतलेले जे काही त्यांनी क्लिप आहेत व्हिडिओ आहेत ते त्यांच्या मित्रातर्फे ते लंडन पर्यंत पोहोचले। तर त्यांना या इलेक्शन मध्ये चांगलं काम केलं आहे, परंतु थोडीशी आणखी माझी रिक्वेस्ट आहे की बाबा प्रेसिडेंट आहे आम्ही हा कार्यकर्ते आहे थकवा येतो आम्हाला, आमचं तसं म्हणलं तर वय पण जास्त झालेलं आहे, आम्ही आपलं थोडस आराम करायला इथं येऊन बसतो। बार काउन्सिलचे लोक यायचे म्हणून त्या चव्हाण साहेबांना म्हणलं मी आई इथं बसलो मॅडम मजे खातं माझे त्यांचे काका बरोबर समजतात ते मजा करतात तिथे फोटो घेतला आणि तो नको ती केलं तिथून ते व्हायरल केलं व्हायरल मध्ये किंवा सामाजिक नको या राजकारणाची रिक्वेस्ट आणि मी तुझे सगळे धन्यवाद मानतो चांगलं काम केलं असं तिथून मिळून मिसळून राहा भांडणं करू नका छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढी माझी विनंती माझं दोन शब्द संपवतो। मला एक सर्वांना एक सांगायचं हे चार पाच दिवसांपूर्वी बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष उदय वाटणकर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि सर्व म्हणजे आपल्या कुर्ला कोर्टाचा आराखडा इलेक्शनचे प्रोसिजर हे सर्व त्यांनी माहिती करून दिली आणि विशेष करून तुम्हाला दोघांना त्यांनी धन्यवाद सांगितले। आणि आता नवीन इलेक्शनमध्ये कोण हरला कोण जिंकला हे मनातनं काढून टाका, कुणी कुणाला मतदान केलं हे काढून टाका आणि आपण सर्व एक आहोत या बारसाठी सर्वांनी सांगायचं आहे। तुमचे सुद्धा धन्यवाद, तसंच सर्वांना सहकार्य करत तुमचं असंच काम चालू ठेवा आणि आपले कुर्ला कोर्टाची एक चूक आहे ही अशक चालू करा एवढ्या शुभेच्छा। शोएब आहे दो शब्द बोले तीसरा डोला मैडम ने काफी एक ऐसे मीडिया के तौर पर काम किया दो इंचीजन एडवोकेट बैठ हो गए थे, लेकिन जितने भी कैंडिडेट थे सबके अपने अपने एजेंडे थे तो उनके माध्यम से वो कैंडिडेट थे उनको एक मौका मिला कि भाई अगर वो जीत जाते हैं तो उनका मैनिफेस्टो क्या है उसके क्या एजेंडे थे। तो मैं समझता हूँ कि पूरी बात की तरफ से आई और बिहार को मैंने ही समझ ली
उनको मैं अप्रिशिएट करता हूँ, थैंक यू यहाँ पे उपस्थित सभी मेरे दोस्त। जब हमको जिम्मेदारी दी गई थी शुरू में तो मुझे नहीं लगा था कि इतना ये सब आसान हो जाएगा। शुरू शुरू में क्या हुआ कि चलो हम लोगों ने शुरू कर दिया काम, तो मैंने धर्मा भाई बोला था कि मैं कुछ ऐसा करेंगे कि किसी को अपने ऊपर डाउट ना हो और दूसरे का कोई अपने पर ब्लेम नहीं करे। क्योंकि लेटर मैंने देखा था कि जैसे इलेक्शन खत्म हो गए, वोटिंग खत्म हो गई, तो सर एडवोकेट एक दूसरे वाले का बहुत अच्छा हो गया, बहुत अच्छा हो गया, बोले सर लोग, और जैसे रिजल्ट आए तो वही एक दूसरे को गाली देने लगे। एक एडवोकेट को मैंने यहाँ से देखा, यहाँ से पूछता था वो यहाँ तक जाता था, वहां से बोला था मेरा 120 होना ही चाहिए, 120 क्यों नहीं आया, तो फला नहीं बोला था अभी तो ये सबको पंक्चुएट कर रहा था, सब ठीक हो गए, अरे ऐसे कैसे नाच रहा। तभी मेरे दिमाग में तब से आइडिया था, जैसे जैसे हम लोग के ऊपर जिम्मेदारी आई तो मेरे धर्मा को बोला जो भी करना सब प्रार्थना करना और सबके सामने करना। हम लोग ऊपर के रूम में बैठे थे, फिर यहाँ बैठे थे, फिर मेरे धर्मा को बोला नहीं हम लोग सबके सामने करेंगे, फिर हम लोग बाहर रूम में बैठे थे, जो भी फॉर्म भरना था, जो भी एफिडेविट भरने थे सबके सामने भरे, जिनका भी पैसा लेना था सबके सामने लिया, सबको रिसिप्ट दिया, जिनको वोटिंग लिस्ट देना था उनको भी दिया, सब सब हम लोगों ने क्या क्या क्लियर किया। लेकिन इसमें क्या हो गया, कुछ अपने जो फ्रेंड्स है जिनका नाम वोटिंग लिस्ट में नहीं आया बहुत फ्रस्ट्रेट हो गए थे, हमको भी बहुत असर था कि उनको लेना चाहिए, लेकिन फिर एक हम दोनों ने सोचा कि भाई ऐसा भी होना चाहिए कि डिसिप्लिन भी होना चाहिए। अगर आप लोगों को टाइम दिया है फीस भरने के लिए, एनुअल सब्सक्रिप्शन भरने के लिए, तो उस टाइम पे आपका फीस तुमचं जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर तिसरा डोळा हा नेहमीच तिसरा डोळा म्हणून इकडे कोल्हापूरला आणखी चांगलं बनवण्यासाठी तिसरा डोळा नेहमी काम करत राहणार। आणि इकडे मला हेही बोलायचं आहे का तिसरा डोळा मी ह्या इलेक्शनमध्ये थोडं फार काउंटिंगमध्ये जे बोलणारे होते त्याच्यामध्ये थोडं फार काहीतरी बोलण्यामध्ये थोडं काही मिस्टेक झालं होतं, ते तिसऱ्या डोळ्यांनी तुरंत बघून लगेच डिसिजन दिला होता का हे नाही ते होत। याच्यामध्ये तिन्ही वेळेस म्हणजे तुमच्या मेंबर्स मध्ये पण झाला बोलण्यामध्ये, आता एकच पेपर घडीघडी डोळ्यासमोर असल्या कारणामुळे मे बी झालं असेल, पण माझं लक्ष ऍज अ तिसरा डोळा कम्प्लीट होतं आणि मी कुठेच चुकून दिलेला नाहीये। ह्या टायमाचं इलेक्शन म्हणजे इतकं फेअर झालेलं आहे की आमचे जे आमचे इलेक्शन ऑफिसर आहे आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक याच्यामध्ये इलेक्शन ऑफिसर बरोबर एक तरी तिसरा डोळा असावा, कारण काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात, ते मिस्टेकली होतात, पण त्यांना नीट करण्यासाठी, त्यांना व्यवस्थित करण्यासाठी तिसऱ्या डोळ्यांनी राहा, एवढंच म्हणणं।